शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं नर्मदेश्वराच्या वर्धापन दिनानिमित्तानं राष्ट्रसंत जनार्दन स्वामी बाबाजींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पवित्र भूमीत आपण जपतप अनुष्ठान करत आहात ज्ञानेश्वरी पारायण आणि 28 तारखेपासून लघुरुद्र याग यज्ञ सुरू होईल. आज दुसरा दिवस आहे. आपण काल बघितलं आहे की अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देम आश्रितः प्राणाप्राणसमायुक्तम पंचम यज्ञम चतुरिदम. मनुष्याच्या जीवनामध्ये 5 प्रकारचा यज्ञ असतो. बाबाजी ते परत दररोज नित्यनियमाने करत होते. कमीत कमी गाईला घास, मुंग्याला साखर, पाण्यामध्ये पक्षी असतात किंवा पाण्यामध्ये अनेक प्रकारचे मासे असतात, त्याच्यासाठी पण आपण काहीतरी टाकलं पाहिजे. असे आणि आहुती यज्ञामध्ये जी यज्ञ पेटवतो त्याच्यात पण आपण थोडंसं नित्यनियमानं आहुती केली पाहिजे. एक चमचा तरी नित्यनियमाने हवन केलं पाहिजे. आणि ते एक हवन आहे आणि आता जे हवन आहे ते आपल्याला पंचयज्ञातलंच आहे. त्याला आपण जे काही आपल्या मुखात जातं हे ठिकाणचं पण एक हवन आहे. पण मग त्या पोटामध्ये काय टाकावं, काय टाकू नये, काय खावं, काय खाऊ नये, तुरट खाल्ल्याने काय होतं, खारट खाल्ल्याने काय होतं, तिखट खाल्ल्याने काय होतं, जास्त गोड खाल्ल्याने काय होतं, जास्त गोड खाणारा किती लबाड असतो, बरोबर आहे. सगळ्या गोष्टी यामध्ये आहे. जास्त तिखट खाणारा जास्त तिखट म्हणजे स्वभावाचा असतो, बरोबर आहे का नाही. काही काहीला खूप तिखट आवडतं मग तो रागीट असतो. जास्त गोड खाणारा गोड बोलून जास्तच खोड म्हणणार असतो, बरोबर आहे का नाही. या सगळ्या गोष्टी याच्यात आहे. म्हणून कसं खावं, किती खावं, कोणत्या प्रकारे खावं. आणि आपल्या शरीरामध्ये विशेष म्हणजे तुम्हाला सांगू का, काही भाग पाण्यासाठी असतो, काही भाग हवेसाठी असतो, काही भाग अन्नासाठी असतो. आपण जर सगळंच तो अन्नानेच भरवला तर मग अपचन होतं. म्हणून त्याला किती टाकावं, किती प्रमाणात खावं. जनार्दन स्वामी ज्यावेळेस फलहार करत होते, लक्षात घ्या, आणि फलहार करत असताना त्यांचे प्रसादातले 8 भाग तयार होत होते. लक्षात, किती भाग? 5 यज्ञामध्ये 5 जायचे. गाईला एखाद्या ठिकाणी तळं आहे त्या तळ्यात पाण्यात टाकायचे, भूमातेला म्हणजे भूमीवरती टाकायचे, जमिनीत पुरून द्यायचे. पण आपल्याला हे माहीत राहत नाही. आपण आले कसं आहात म्हणून काहीतरी दिलं पाहिजे. ज्या ज्या वेळेस आपण म्हणतो ना, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंतानंता स्वामी जनार्दना मागणे हे श्याता. हे मागणं करत असताना पहिल्यांदा आपल्याला ज्यावेळेस जप करतो, तप करतो, अनुष्ठान करतो, त्यावेळेस आहारावर फार नियंत्रण करावं लागतं. आणि जनार्दन स्वामीने नेमकं तीच प्रत्यक्ष प्रत्येकाची हे समजून चुकले की त्यांना वाटलं की पहिल्यांदा मुलांना आहार हा महत्त्वाचा आहे आणि तो आहार म्हणजे फलाहार. आता आपण फलाहाराकडे आलो आत्ताशी. पण आज वेळ कमी आहे. परमपूज्य स्वामी माधवगिरीजी महाराज लगेच निघालेले आश्रमातून, त्याच्यामुळं आपल्याला सर्वांना त्यांचं स्वागत करायचं आहे. आज ते येतील, त्यांचं प्रवचन आपल्याला ऐकायचं आहे. आणि म्हणून जसं काल सांगितलं तुम जसं एखाद्या वेळेस आपण हे बघा, शेपूची भाजी खाल्ली तर तसाच ढेकर येतो, जसं खाल्लं तसंच ढेकर येतो. म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये फलहार हा अतिशय महत्त्वाचा आहे. पंचम यज्ञम चतुरिदम अहम क्रतुरम यज्ञ स्वदा हा मम औषधम. स्वदा आणि स्वहा हे दोन पत्न्या अग्निनारायणाच्या आहे. एक स्वदा म्हणजे आणि एक स्वहा. आता याचं चिंतनही फार अवघड आहे. आपल्याला तिकडं पण जायचं नाही, कारण उद्या आपण
जास्त वेळ घेऊ. आता मात्र वेळ झाल्यामुळे हातात पाणी घ्या. सर्वांनी मंत्र म्हणूया, जय जनार्दन. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देमास्त्रिता प्राणाप्राण समायुक्त पंचम यज्ञं चतुर्विदं अहम क्रतुरं यज्ञा स्वदाहामहमौषधं मन्त्रः ममेवाज्य महमाग्नेरहमुतं ब्रह्मार्पण ब्रह्मावि ब्रह्माग्नो ब्रह्मनाहुतं ब्रह्मेव तेन गन्तव्या ब्रह्मकर्म समाधिना यज्ञशिष्टाति न सन्तो मुच्यते सर्वकिल्मिषै यज्ञशिष्टामृतभुजो यञ्चि ब्रह्म सनातना प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्वदुःखाना अनेरशोभ जायते प्रसन्नते तस्सु येषु बुद्धिवं वर्वतिष्ठते अञ्जनिगर्भसम्भूतं कुमारब्रह्मचारिणं दृष्टिदोषविनाशाय हनुमन्ते स्मरम्य शिवार्पण कृष्णार्पण ॐ तत्सत् परमार्पणमस्तु. ॐ नमः पार्वतीपते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान् श्रीगुरुदेव दत्त 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 सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज सर्वेश्वर भगवान् त्र्यंबकेश्वर महाराज सबसंतन की सनातन धर्म की जंगलमोचन हनुमान श्यामल रामचंद्र की जय. बोला बसा. विशेष म्हणजे आज ठीक 9 वाजता राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजींचे कृपापात्र शिष्य स्वामी माधवगिरीजी महाराज यांचं आगमन होत आहे. त्यांचं आगमन होत असताना सर्वांनी स्वागतासाठी बाबांच्या आपल्याला समोर जायचं आहे. या फलहारानंतर सर्व बाहेरून आलेले भाविक भक्तगण त्यांनीही प्रसाद घ्यायचा आहे. त्यांच्यासाठीही प्रसाद बनवलेला आहे. आपण प्रसाद घ्या, परंतु आज गाड्या जास्त आहे ग्राउंडवरती. कृपया गाड्या लावताना अगदी शिस्तीत लावा. बाबांच्या गाडीला यायला कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. सदा सर्वदा योग तू जागडावा 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 तुझे करणी देह माझा पडावा 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 उपेक्षु नको रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ